सोमनाथ मंदिराबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्याने दक्षाची अवहेलना केली, त्यामुळे राग येऊन दक्षाने त्याचा प्रकाश दिवसांदिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उपशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम राहणार नाही असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. सोमनाथला तुम्हाला जर यायचं असेल तर सोमनाथतून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ आहे. ते 7 किलोमीटरवर आहे. येथून अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य ठिकाणी जाता येते. व तुम्हाला जर रस्त्याने यायचं असेल तर सोमनाथ वेरावळहून 7 किलोमीटर आहे व मुंबईहून तब्बल 900 किलोमीटर आहे. जुनागडहून जवळजवळ 85 किलोमीटरवर तुम्ही या मंदिराला येऊ शकता. नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सोमनाथ इथे. हे 12 ज्योतिर्लिंगामधील एक मंदिर आहे. हे तुम्ही मागे बघू शकता. हे जे मंदिर दिसतं आहे हे सोमनाथ मंदिर आहे. हे मंदिर जे आहे इथे श्री वल्लभभाई पटेल यांनी हा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि मेन जे मंदिर आहे ते ॲक्च्युली थोडं साईडला आहे. बरेच लोक ते मिस करतात. मला ते मंदिर मेन दाखवायचं तुम्हाला. सोमनाथला तुम्ही आल्यानंतर हे मंदिर बघाच, पण हे मंदिर बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. नवीन सोमनाथ मंदिरासमोर हे मंदिर आहे. अतिशय पुरातन काळचे हे मंदिर आहे. 17व्या शतकात हे मंदिर मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले. असे म्हटले जाते की अहिल्याबाई होळकरांना मंदिराची उद्ध्वस्त अवस्था बघवली गेली नसल्याने त्यांनी स्वतःहून मंदिराची पुनर्बांधण्याची जबाबदारी घेतली व ती 1783 पूर्ण झाली. अहिल्याबाईंच्या स्वप्नात स्वयंभूलिंगाचे स्थान आल्याचेही सांगितले जाते, ज्याचे बांधकाम त्यांनी तातडीने सुरू केले. अनेक हिंदू मानतात की हे मूळ ज्योतिर्लिंग आहे. ते श्री वल्लभभाई पटेल यांनी हे जीर्णोद्धार केला आहे याचा. आणि सगळ्यात जुनं मंदिर जे आहे ते लोक न बघता ते ॲक्च्युली हे मंदिर आहे. महाराणी अहिल्याबाई द्वारा पुनर्स्थापित श्री सोमनाथ महादेव मंदिर हे सगळ्यात जुनं मंदिर आहे. जे मंदिरावर छापा टाकला जाईल असे गृहीत धरून त्यांनी मंदिराचा गर्भाशय जमिनीच्या आत बनवला, जेणेकरून महादेवाला विध्वंसक शक्तीपासून दूर ठेवले जाईल. नवीन सोमनाथ मंदिराच्या विपरीत प्रत्येकाला गर्भगृहात प्रवेश करण्याची आणि स्थानिक पुजाऱ्याच्या मदतीने पूजा करण्याची परवानगी आहे. येथे होणाऱ्या आरतीमध्ये डबरूसह अनेक वाद्ये वाजवली जातात व तो क्षण खूप आनंददायी अनुभव आपल्याला देऊन जातो. सांगितल्याप्रमाणे मंदिराचा गर्भाशय हा जमिनीच्या आत बनवला गेला आहे. तुम्हाला परत निघताना चिंचोळा भागातून छोट्याशा जिन्यातनं तुम्हाला बाहेर यावं लागते. बाहेर येताच डावीकडे वळल्यावर तुम्हाला एक महादेवाची पिंड लागते. ही महादेवाची पिंड अहल्येश्वर महादेव या नावाने ओळखली जाते.
अक्षरशः पुरातन मंदिर आहे, तर ह्या मंदिरात तुम्ही व्हिजिट केलंच पाहिजे, कारण स्ट्रक्चर बघा. सोमनाथ मंदिराला आल्यानंतर त्या मंदिरात जातात पण ह्या मंदिराला येत नाहीत. आता मंदिर ॲक्च्युली बंद करायची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे ते शिट्ट्या मारत आहेत. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. त्याच्यामुळे मला हेच सांगायचं आहे की या मंदिरात तुम्ही नक्की या, आणि असेच आपण वेगवेगळे व्हिडिओ जयगुरुदेवच्या माध्यमातून तुम्हाला मी शेअर करत जाईन. ज्यांनी पण सबस्क्राईब केला त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे, ते बेल आयकन पण दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.